शिवप्रेमींनो, सरखेल काणोजी आंग्रे भाग 2 मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिले की सरखेल काणोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गावर पराक्रम केला होता. एके दिवशी सकाळीच सुवर्णदुर्गावर धावपळ सुरू झाली. राजाराम महाराजांनी सारणीस्वार पाठवला होता. राजाराम महाराजांनी ताबडतोब सुवर्णदुर्गाच्या सुभेदारांना त्यांच्या भेटीसाठी बोलवले होते, त्यामुळे सुभेदाराची अगदी गडबड उडून गेली होती. निवडक लष्करासह सूर्यास्ताला सुवर्णगड उतरायची ताकीद सर्वांना मिळाली होती आणि यामध्ये काणोजी होतेच. खरं तर काणोजी हे सुभेदारांवर नाराज होते. त्यांचे डावपेज, सुकियांशी वैर, धन्याशी बेमानी हे सारे काणोजींना पटत नव्हते. पण काय करणार, कोणाची तरी चाकरीही केलीच पाहिजे म्हणून नाईलाजाने ते त्यांच्याबरोबर राजाराम महाराजांच्या भेटीसाठी गेले. मजल दरमजल करीत स्वाऱ्या गडापर्यंत पोचल्या, परंतु वाटेतल्या घाटामध्ये काही घोडी अडवण्यात आली, त्यामुळे काही लोक मागे राहिले होते आणि त्यात नेमके मशालजी होते. गडावर पोचण्यापर्यंत अंधार दाटला होता आणि मशालजी तर मागे राहिले होते. आता काय करावं, सुभेदारापुढे पेच पडला. महाराजांची भेट घेणं तर आवश्यक होते, तोच त्यांचे लक्ष थोराड बांध्याच्या धूर्त डोळ्यांच्या काणोजींकडे गेले. लागलीच त्यांनी काणोजींच्या हाती मशाल दिली. मशालीच्या प्रकाशात मग सारा सरंजाम निघाला. राजाराम महाराज व ताराबाई जिथे बसले होते तिथे ही सर्व मंडळी पोचली. सर्वांचे मुजरे झाले, क्षेमकुशल विचारून झाले आणि अचानक महाराजांचे लक्ष मशालजीकडे गेले. ज्योतीच्या पिवळ्या प्रकाशात काणोजींच्या तोंडावरील रेषान रेषा स्पष्ट दिसत होती. त्यांच्या कपाळावरील राजचिन्हांकडे महाराजांचे लक्ष वेधले. त्यांचे भव्य कपाळ, तेजस्वी पाणीदार डोळे, बेफिकीर वृत्ती या साऱ्यांमुळे महाराज भारावून गेले आणि त्यांनी सुभेदाराला विचारले, हा कोण, कुठे गवसला तुम्हाला? सुभेदार घांगरला. आधीच काणोजींनी पंचक्रोशीमध्ये लुटारू म्हणून नावलौकिक मिळवला होता. हेच महाराजांच्या कानावर गेलं की काय अशी भीती सुभेदाराला वाटू लागली. म्हणून मग हा खरा मशालजी नव्हे तर हा साधा चाकर आहे असे गयावया करीत सुभेदार सांगू लागला. परंतु महाराजांचे तिकडे लक्षही नव्हते. काणोजींचे कर्तृत्व जणू त्यांच्या कपाळावर सटवाईने ठस तशीतपणे लिहिले असावे आणि ते वाचण्यामध्येच महाराज दंग झाले होते. राजाराम महाराजांनी त्यांच्या हातातली मशाल काढून घेतली व त्यांना एकांते भेटण्याची आज्ञा करून दरबार बरखास्त केला. राजाराम महाराजांनी या युवकाची भेट घेतली, त्यांचे वडील, त्यांचे कुळ, त्यांचे बालपण सर्व माहिती ऐकून घेतली. केवळ पराक्रमी तुकोजी आंग्रे या वडिलांच्या नावानेच काणोजींची कर्तबगारी ठरणार नव्हती म्हणून छत्रपती राजारामांनी काणोजींना विचारले, कोकणपट्टीतले स्वजन सुखे आहेत का? महाराजांनी असे विचारताच खवळलेली काणोजींची मुद्रा, दररोज डोळ्यापुढे घडणारे अत्याचारी प्रकार पाहून त्यातून आलेली हफशांबद्दलची चीड आणि त्यामुळे झालेली तलवारीवरील घट्ट पकड, हे सर्व राजाराम महाराजांना या मुलाचे उज्ज्वल भविष्य सांगून गेले. म्हणून बऱ्याच विचारांती महाराजांनी काणोजींना किल्लेदाराच्या बरोबरीचा मान दिला. निव्वळ बारगिरी करणारा शिपाई एकदम मानाच्या जागेवर जाऊन बसला आणि काणोजींच्या सल्ल्याने वागण्याची ताकीद सुभेदाराला देण्यात आली. या सर्व अकस्मात घडलेल्या प्रकाराने सुभेदार संतापला. परंतु महाराजांपुढे कोणाचे काय चालणार, राजाराम महाराजांनी हा तडकाफडकी निर्णय घेतला खरा, पण तेही बऱ्याच दिवसापासून सुभेदाराची बेमानी पाहत होते. त्याच्यावर वचक ठेवणारा कुणीतरी त्यांना हवाच होता, कारण इतक्या लांबून त्यांना ते जमण्यासारखे नव्हते. या सुभेदाराशी यवनांची आतून बरीच दोस्ती होती, म्हणूनच काणोजींनाही या सरदाराबद्दल अप्रीती होतीच. आता आयताच योग चालून आला होता तेव्हा तिथले 4 दिवस संपवून खुशीमध्येच काणोजी कोकणात आले. कोकणात आल्यानंतर थोडेफार अधिकार हातात आल्यासारखे काणोजींना वाटू लागले. आत्तापर्यंत ते नुसतेच शिपाईगडे होते.
अंगात सळसळणाऱ्या तरुण रक्ताला योग्य दिशा सापडत नव्हती, म्हणून लुटमारीसारखी साहसाची कामे करून ते व त्यांचे साथीदार तलवारीची धार कायम ठेवित असत. पण आता त्यांना सुभेदाराच्या बरोबरीचे स्थान मिळाले होते. प्रथमपासून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते सांगेल तसे वागणारे सवंगडी कान्होजींनी हाताशी धरले. लुटीचा ऐवज बरोबरीने वाटून घेतल्याने सारेजण मनाने जवळ आले होते. या साऱ्या जीवाला जीव देणाऱ्या सवंगड्यांची एक वेगळीच फौज कान्होजींनी तयार केली आणि त्यांचे मोरके पण कान्होजींकडे आले होते. त्यांची आज्ञा पाळण्यासाठी जीवावर उदार झालेले तरुण गडी त्यांनी जमवले होते. त्यामध्ये हिंदू होते तसे मुसलमानही होते, ख्रिस्ती होते त्याप्रमाणे पोर्तुगीजही होते. या सर्वांना त्यांच्या हुशारीप्रमाणे व पराक्रमाप्रमाणे मानही मिळत होता. त्यामुळेच खऱ्या सुभेदारापेक्षा या नवीन अंमलदाराबद्दल सर्वांना आस्था व आदर वाटू लागला आणि त्याचे प्रत्यंतर लवकरच दिसून आले. एके दिवशी तिसऱ्या प्रहरी अचानक सुभेदाराने दरबार भरवला. आधी काहीच कल्पना नसल्याने कान्होजी सवंगड्याबरोबर खाडीवर मचवे होडकी यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. नवीन गलबत बांधण्याचेही काम तिथे चालू होते. पहिल्यापासून कान्होजींना दऱ्याचे फार वेड होते, त्यामुळे किनाऱ्यावर सूर्यास्त झाला तरी कान्होजींना कळे नाही. शेवटी दिवस मावळल्यावर कान्होजी गडावर आले. तिथे येताच त्यांना सुभेदाराच्या गुप्त मसलतीची वार्ता कळाली. कान्होजी तडक दरबारात गेले. रागाने त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. महाराजांनी सांगितलेला हा एवढ्यात कसा विसरला? माझ्या उपस्थितीशिवाय पर दरबाराच्या लोकांशी मसलत करण्याचे याला धैर्य कसे झाले? कान्होजींनी तसे सुभेदाराला सुनावले. पण सुभेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले. हा अपमान कान्होजींना अगदी असह्य झाला. त्यांनी सरकन तलावर उपसली आणि दुसऱ्या क्षणी सुभेदाराचे शिर धडावेगळे गेले. क्षणभर कोणालाच काही कळले नाही. विजेच्या वेगाने सारे घडले आणि कान्होजी ताडकन तिथून निघून गेला. आपल्या सदरेवर येऊन त्याने कारभाऱ्यास लोकोटा लिवायस सांगितला. शिरच्छेदाचे वृत्त त्यांनी स्वतःच राजाराम महाराजांना कळवले. फितुरी करणाऱ्याला एवढे शासन हवेच असे त्यांना वाटले, म्हणूनच निर्भयपणे कान्होजींनी गडावर जासूद धाडला. राजाराम महाराजांना ही वार्ता समजली. ह्या 24-25 वर्षाच्या कोवळ्या तरुणाचे हे असामान्य धाडस आणि बेडर वृत्ती पाहून राजाराम महाराज मनोमन सुखावले. सुभेदाराने कित्येक दिवसांपासून चालवलेल्या कृष्णकुर्त्याचे शासन त्यास योग्यच मिळाले होते आणि तेही तितक्याच बाणेदारपणे. कान्होजींबद्दलचा राजाराम महाराजांचा लोभ अधिकच जुनावला आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सरखेल हा किताब राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रेंना दिला. उत्तर कोकणातली मुख्तारीही त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांच्या गुणांचे आता खरेचित झाले. सरखेल कान्होजी आंग्रे यांना सुवर्णदुर्गावर मोठ्या थाटामाटामध्ये मानाची वस्त्रे देण्यात आली. कान्होजींच्या सवंगड्यांनीही आपल्या नव्या नेत्याच्या स्वागत समारंभामध्ये मनापासून भाग घेतला. इतके दिवस सुभेदाराच्या हाताखाली राहिल्यामुळे काहीसे झाकलेले त्यांचे तेज थोड्याच कालावधीमध्ये दाई दिशा उजळवू लागले. सरखेल किताब व त्याबरोबर मिळालेली मर्यादित स्वायत्तता यामुळे कान्होजींचे मूळचे शहाणपण, शौर्य, मुसद्दीगिरी, देशप्रेम या गुणांना वाव मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोकणपट्टीतले सारे किल्ले मुसलमानांच्या ताब्यात गेले होते. इ.स. 1698 हे सर्व किल्ले कान्होजी आंग्रे यांनी आपल्या अंमलाखाली आणले आणि त्या सर्व प्रदेशावर स्वतःचा इतका दरारा व जम बसवला की राजाराम महाराजांना कोकणपट्टीकडे पाण्याची वेळ झाली नाही. कान्होजींनाही तेच हवे होते. त्यांचा स्वभाव प्रथमपासूनच स्वतंत्र व बाणेदार होता. जे त्यांना योग्य वाटे ते करण्यास ते कसरत नसत. इतकेच नव्हे तर त्यात कोणी ढवळाढवळ केलेलीही त्यांना खपत नसे.
सरखेल किताब मिळाल्यानंतर अवघ्या 4 वर्षात सारी कोकणपट्टी त्यांनी आपल्या आधिपत्याखाली आणली. तेथील प्रजेला स्थैर्य प्राप्त करून दिले. यवनांच्या सत्तेखाली भरडली जाणारी असह्य प्रजा सरखेलांच्या आश्रयाने निर्धास्त झाली होती. प्रत्येक धाडशी आणि गुणी तरुणाची आंग्र्यांच्या लष्करामध्ये स्वागतच होई. त्यामुळे सर्वांना हे आपलेच राज्य वाटत होते. आपल्या मर्यादा ओळखून त्यांनी काळजीपूर्वक आपल्या मोहिमा आखल्या. समुद्री लढाई ही घोरदळाच्या हल्ल्यासारखी लढायची नसते हे जाणून त्यांनी युरोपियांकडून युद्धाचे डावपेच शिकून घेतले. आपल्या बलाढ्य शत्रूविरुद्ध उगीचच फार मोठे शक्तीचे प्रयोग त्यांनी करण्याचे टाळले. आपल्या जहाजांचा उपयोग लढाऊ नौदलासारखा न करता किनाऱ्यावरच्या गस्त घालणाऱ्या जहाजासारखा करून ज्या जहाजांकडे मराठ्यांचे परवाने नसतील त्यांच्यावर झडप घालून त्यांना दंड भरायला कान्होजींनी सर्वप्रथम भाग पाडले. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सागरी धोरण जे होते ते कान्होजींनी प्रत्यक्षात अंमलात आणले. मित्रांनो, यापुढील भाग उद्या प्रदर्शित होणार आहे.